तीन उदाहरण बघणार आहोत, आपण काय करणार आहे ट्रिग्नोमेट्री संपवणार आहोत, त्याच्यानंतर आपल्याला कॉस झिरो साइन झिरो वगैरे पण बघायचं आहे, ते पण आज आपण कवर करणार आहोत. मला खात्री आहे जे आपण बघितलंय म्हणजे शनिवारी मागच्या वेळी आपण जे व्हिडिओमध्ये बघितलं ते नक्की तुम्हाला समजलं असेल. तर तुमच्या पुस्तकामधला जे आहे बघा 6.2 मधला तिसरा प्रॉब्लेम आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर दोन इमारती दिलेल्या आहेत. इथे ही एक इमारत मी काढलेली आहे आणि दुसरी इमारत दिलेली तुम्हाला ए बी दिलेली आहे आणि सी डी ए दिलेली आहे. एक उंच आहे एक थोडी छोटी आहे आणि काय दिलेलं आहे तर दोघांमधलं अंतर तुम्हाला दिलेलं आहे. हे अंतर आपल्याला दिलेलं आहे समजा 12 मीटर दिलेलं आहे आणि ही समजा 10 मीटर आहे म्हणून दिलेली आहे. आणि आपल्याला काय काढायला सांगितलं तर मोठी जी इमारत आहे त्याची उंची काढायला सांगितलेली आहे. आणि तिसरा काय दिलेला आहे डेटा आपल्याला, तर या इमारतीवर म्हणजे छोट्या इमारतीवर लहान इमारतीवर जर मी उभा राहिलो आणि मोठ्या इमारतीकडे जर बघितलं तर अँगल ऑफ इलिव्हेशन किंवा त्याला उन्नत कोण म्हणतो तो किती डिग्रीचा होतो आहे, 60 डिग्रीचा होतो, एवढी माहिती आपल्याला दिलेली आहे 6.2 मधला तिसरा प्रॉब्लेम. तर आता आपल्याला काढायला काय सांगितलं तर ए बीची उंची काढायला सांगितली. तर जनरली मी काय केलं बघा, इथे एक समांतर पॅरलल लाईन याला मी ड्रॉ केलेली आहे पण तिथे आपल्याला जर वरून आपण बघितलं त्या इमारतीकडे 60 डिग्री होते त्यामुळे तिथे 60 डिग्री काढलेली आहे. आणि आपल्याला काय काय मिळेल बघा याच्यावरून माहिती, पण ही सी डीची जेवढी आयडिया आहे तेवढीच आपली काय असणार आहे, ही असणार म्हणजे ही आपल्याला मिळाली. म्हणजे आपल्याला इमारतीची उंची काढायची असेल ए बीची तर आपल्याला काय माहिती पाहिजे, आता फक्त एईची डिस्टन्स अंतर किती आहे ते आपल्याला मोजा, लेंथ किती आहे, अंतर म्हणण्यापेक्षा लेंथ किती आहे ते आपल्याला बघावं लागेल. तर आपण काय काढायचं आहे की आता हे 12 आहे बघा, ही दोन्ही पॅरलल लाईन समांतर असल्यामुळे हे पण काय मिळणार मला सी, मला 12 मिळणार आहे. आता मला काढायचं कुठलं आहे समजा पी काढायचं आहे आणि आपल्याकडे 60 डिग्री दिलेले आहेत, आपल्याला माहिती आहे की काय माहीत आहे 10 थीटा इज इक्वल टू एई अपॉन सी. त्याच्या आणि 10 थीटा जे आपले 10 आपल्या किती अँगल आहे समजा 10 60 आहे आणि 10 60 मी तुम्हाला सांगितलेलं बघा की आपल्याला काय करायचं आहे तो ट्रायंगल आहे तो लक्षात ठेवायचा आहे. तो ट्रायंगल जर लक्षात ठेवला तर तुम्हाला पटकन होऊ शकेल 10 60 व्हॅल्यू किती येते √3 येते बघा, अपोजिट अपॉन हायपॉन अपोजिट अपॉन ऍडजसंट म्हणतो. तर आणि हे आपल्याला काय दिलं बघा एई आपल्याला माहीत नाही आहे आणि हे आपल्याला 12 दिलेलं आहे. त्याच्यावर एईची काय होणार सांगा एई इक्वल टू √3 इंटू 12 किंवा आपण असं पण लिहू शकतो 12 √3 लिहू शकतो. आता आपल्याला कशाची मिळाली समजा एईची मिळाली, त्याने जर दिलेलं असेल पॉईंट √3 व्हॅल्यू दिलेली तर तसं पण कॅल्क्युलेट करू शकता, नाहीतर असं ठेवलं तरी बरोबर आहे. फक्त आपल्याला आता टोटल हाईट काढायची आहे, मला एवढ्या भागाची मिळाली बघा हाईट आणि आपल्याला हे काय कर ई बी त्याच्यामध्ये ऍड करायचं, त्यामुळे टोटल आपलं काय होणार सांगा ए बी इक्वल टू काय होणार आहे सांगा एई प्लस ई बी. ई बी आपल्याला मिळालेला आहे बघा, ई बी आपल्याला काय सांगा हे सी डी 10 आहे त्यामुळे ई बी पण आपलं काय असणार आहे 10 असणार, त्यामुळे टोटल आपलं काय होणार सांगा 10 एई पर्यंत घेऊया आपण 10 पहिल्यांदा एई घेऊया चालेल, तर 12 √3 प्लस 10 हे असं लिहिलं तरी चालेल, 10 + 12 √3 लिहिलं तरी काय आलं ते बरोबर. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करतो इझिली काढू शकतो, तुम्हाला बाकी ते सगळं लिहावं लागेल 10 60 म्हणजे किती वगैरे इथे पाहिजे ते बाजूला पण लिहिलं तरी चालेल, इथे मी लिहिलेलंच आहे. आणि पहिल्यांदा मेन काय काढता यायला पाहिजे आपल्याला डायग्राम काढता यायला पाहिजे. डायग्राम जर तुम्ही परफेक्ट काढला तर डेफिनेटली तुमचं काय होणार आहे परफेक्ट आन्सर येऊ शकते. आता आपण दुसरं एक बघूया, अशाच प्रकारचं अनेक दिलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये तुमच्या प्रॉब्लेम सेटमध्ये बघू अशाच प्रकारचं एक दिलेलं आहे ते पण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आता दुसरं एक्झाम्पल वेगळ्या प्रकारचं मी घेतोय, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची जी एक्झाम्पल तुमच्या दिलेली आहे ती घेतोय मी. तर इथे काय दिलं बघा ए बी एक दोन पोल्स आहेत म्हणजे खांब आहेत विजेचे खांब आहेत आणि ते असे म्हणजे काय केलेले उभे केलेले आहेत. तर ए बी हा खांब एक झाला आणि सी डी हा एक खांब झाला. तुम्हाला आणि काय काय दिलेलं आहे तर दोन्ही खांबांची उंची दिलेली आहे, एकाची 7 दिलेली आहे हाईट दिलेली आहे आणि दुसऱ्याची काय दिलेली आहे 12 दिलेली आहे. आणि काय केलं त्यांनी तर हा जो छोटा खांब आहे 7 दिलेला आहे हाईट 7 दिलेला आहे तो छोट्या खांबवरनं मोठ्या खांबाच्या एकदम टोकाला काय जोडलेली आहे अशी तार जोडलेली आहे, म्हणजे आपल्याला काय जोडलेली आहे एक तार जोडलेली आहे आणि त्याची लांबी पण दिलेली आहे, त्याची लेंथ दिलेली आहे, त्याची लेंथ किती दिलेली आहे आपल्याला 22 दिलेली आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे की ही जी तार आहे ती त्याचं उन्नत कोण किंवा काय म्हणतो अँगल ऑफ इलेव्हेशन किती होतो ते आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. तर इथे जर बघितलं तर हे 7 दिलेलं आहे त्यामुळे एवढं डिस्टन्स काय एवढं अंतर काय होणार आहे 7 होणार आहे,
आता आपल्याला समजा आपल्याला काय करायचे सी काढायचं आहे. सी म्हणजे काय होणार सांगा, सी काढायचं आहे एवढं आपल्याला रेजिस्टन्स काढायचं आहे. तर आपलं काय होणार सांगा, टोटल सी डी मायनस ई डी. आणि सी डी आपल्याला किती आहे बघा, सी डी दिलेला आहे 18 दिलेला आहे आणि मायनस 7 करतो म्हणजे आपल्याला किती मिळालं 11. म्हणजे हे आपल्याला किती मिळालं 11 मिळालं. आता आपल्याकडे हा जर अँगल आपण कन्सिडर केला थीटा, तर आपण आपल्याला काय काय माहिती आहे बघा, ऑपोजिट माहिती आहे आणि हायपोटेन्यूज म्हणजे विरुद्ध बाजू आणि कर्ण माहिती आहे. आणि विरुद्ध जर बाजू आणि कर्ण माहिती असेल तर आपण काय वापरणार आहे सांगा, साईन थीटा वापरणार. साईन थीटा म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा, सीई डिवायडेड बाय ए सी. त्याच्यापैकी सीई आपण काढले आता बघा 11 आहे आणि एई आपलं काय सांगा 22 आहे आणि 11 2 11 2 22 होते. आणि आपल्याला जर माहीत असेल बघा, आपण एक ट्रँगल मी तुम्हाला टाइम लक्षात ठेवा म्हणून सांगितलेला, समजा हा 30 असेल हा 60 होणार, हा आपला राईट अँगल कन्सिडर केला. तर याच्या बाजूची जर समोरची बाजू 1 असेल तर त्याच्या डबल काय असतं ही असते आणि 60 समोरची बाजू काय असते समजा √3. म्हणून आपलं साईन थीटा काय होणार आहे, साईन 30 म्हणजे काय होणार आहे 1 2 असणार आहे. आणि आपल्या त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो, साईन 30 = 1 2 हाफ. देअरफोर थीटा म्हणजे अँगल ऑफ इलिव्हेशन किंवा उन्नत कोण किती असणार समजा आपला 30 असणार. एकदम सोपं आहे बघा. फक्त तुम्हाला मी परत काय सांगतोय की मी पहिले 3 लेक्चर घेतले ते कन्सेप्ट क्लिअर करा. डेफिनेटली याच्यामध्ये काही नाही, फक्त तुम्हाला डायग्राम काय काढता येईल व्यवस्थित काढता यायला पाहिजे, कशा प्रकारे ते समजला पाहिजे ते जर समजलं तर तुम्ही इझिली काढू शकता. आता आपण एक तिसरा एक घेतोय. मी तुम्हाला त्या दिवस म्हटलेलं की आपल्याला एक विमानाचा प्रॉब्लेम पण तिथे आहे, तो पण मी सोडून घेतोय तुमचा. तर त्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे ते बघा. तर आपल्याला एक विमान आहे आणि ते काय करणार, उतरणार, लँडिंग करणार आहे. आता त्या विमानाचा वेग आपल्याला दिलेला आहे 200 किलोमीटर पर अवर किंवा ताशी 200 किलोमीटर जाते. नंतर त्याने काय केलंय की जे लँडिंग करताना समजा ही आपली जमीन म्हणजे हा आपला जमिनीचा पृष्ठभाग झाला, तर लँडिंग करताना इथून ती लँडिंग करायला स्टार्ट करताय आणि लँडिंग करत इथे येईपर्यंत लँडिंग होईपर्यंत त्याला किती सेकंड लागतात, सेकंडमध्ये दिलेलं आहे 54 सेकंड लागतात. मग मी कन्फर्म करतो किती दिलं, 54 सेकंड आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला काय दिलं आहे, 54 सेकंड दिलेलं आहे. नंतर आपल्याला काय दिलं आहे, ही त्याची हाईट आहे. लँडिंग करायला चालू केलं ना किंवा ते इथे असतं, आपल्याला हे काढायला सांगितलेलं आहे. ते लँडिंग करताना स्टार्ट करतं तेव्हा काय करतं, ती लँडिंग व्हायला किती वेळ लागतो, जमिनीवर उतरायला किती वेळ लागतो, तर 54 सेकंड लागतात. दुसरी गोष्ट काय केली, जेव्हा ते लँडिंग करायला स्टार्ट करतं ना तेव्हा अँगल ऑफ डिप्रेशन हा 20 असतो किंवा अवनत कोण काय असतो 20 असतो. त्यामुळे मी काय केली बघा, ह्या लाईनला एक पॅरल लाईन काढलेली आहे आणि हा जर 20 असेल तर आपल्याला माहिती आहे हा अल्टरनेट अँगल आहे. त्यामुळे हे काय करणार आहे, हा पण काय असणार आहे 20 दिलेला असणार आहे. आणि त्यानेही आपल्याला अधिक माहिती दिलेली बघा, काय दिले सांगा, साईन 20 = 0.342 दिलेली आहे. साईन 40 बरोबर 0.342. एक लक्षात घ्या, साईन 0, साईन 90, साईन 30, 45 आणि 60 केव्हा तुम्हाला व्हॅल्यू दिलेली नसणार, पण बाकीचे जर अँगल दिलेले असेल 21 म्हणा, 20 दिला, 39 दिला, तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असणार. ती पाठ करायची गरज नाही तुम्हाला, त्यात तुम्ही पाठ करत बसाल गरज नाही आहे. फक्त जे स्टँडर्ड तुमचे आहेत म्हणजे 0, 30, 45, 60, 90 हे तुम्हाला केव्हा दिले जाणार नाही, ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त कुठले अँगल दिले तर तुम्हाला ते काय करणार, त्याची व्हॅल्यू त्याने दिलेली असणार. आता पर्यंत आपण प्रॉब्लेम करून येऊया. तर आपल्याला काय दिलं बघा, 54 सेकंडमध्ये ते उतरत आहे. दुसरं काय दिलं आहे, अँगल ऑफ डिप्रेशन दिलेलं आहे, ही माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि काढायला आपल्याला काय सांगितलं, जे विमान होतं मगाशी चालू केलं तेव्हा म्हणजे उतरायला चालू केलं तेव्हा त्या ज्या पोझिशनला होतं तिथे त्याची हाईट किती होती आपल्याला काढायला सांगितलं. म्हणजे आपल्याकडे काय पाहिजे बघा, आपल्याला ए बी काढायचं आहे, तिथे मी सी लिहितो. आणि कुठली माहिती आपल्याकडे आहे, तर हा आपण बघितला, हा अँगल जर 20 असेल तर हा अँगल पण 20 असणार. दोन माहिती झाली आपल्याला. आणि एक आपल्याला कुठली तरी डेटा पाहिजे, मग तो डेटा आपल्याला त्याने दिलेला आहे. त्याचा वेग किती होता सांगा, 200 किलोमीटर पर अवर होता. पर काय होता इथे, अवर होता. तर त्याला लागले किती, 54 सेकंड लागले. मग याच्यावरनं आपण काय करू शकेल,
हे डिस्टन्स आपण काढू शकतो. कसं काढणार बघा मी, तर एकदम सिंपल मध्ये मी काढतो बघा. तुम्ही ते फिजिक्स मध्ये वगैरे शिकलेले असा, वेग हे अंतर कसं काढायचं, वेग वगैरे टाइमचे रिलेशन काय ते तुम्ही लक्षात असेल तुम्हाला. तर एकदम एकदम सिंपल याच्यामध्ये काढतो. तर पहिलं लक्षात घ्या, 200 किलोमीटर दिलेलं आहे, किलोमीटर पर अवर दिलेलं आहे. आणि आपल्याला काय दिलं आहे, फॉर 54 सेकंड, म्हणजे एक तर सेकंडचे मला त्याच्यामध्ये किलोमीटर पर अवरमध्ये कन्वर्ट करावं लागेल, किंवा मला काय करावं लागेल हे आहे ते सेकंडमध्ये कन्वर्ट करायला लागेल. मग मी काय करतो, एकदम इझी मेटर काय होतो, 200 किलोमीटरचे मी मीटरमध्ये कन्वर्ट करतो. आपण काय करणार त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करणार आहे, मल्टिप्लाय बाय 1000 करणार. दुसरी गोष्ट काय करणार, तर अवर आहे, अवरचे आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 3600 सेकंड म्हणजे एक तास होतो, 60 मिनिट म्हणजे एक काय होतो तास होतो. जसं 60 मिनिटाचे आपण परत काय बघणार आहे, 60 भाग 15 म्हणजे काय होतात, 3600 म्हणजे त्याचा वेग आपण काढतोय, पण कशामध्ये काढतोय सांगा, मीटर पर सेकंडमध्ये काढतोय. कारण त्याने दिलेली ती काय दिली आपल्याला, सेकंडमध्ये दिलेलं आहे, मीटर पर सेकंड आपल्याला काढतोय. आता इथे जर बघितलं तर तुमचे हे दोन्ही गेले, मी काय करतो 5 to the 10 करतो, 18 करतो इथे, नंतर आणि पण भाग जाऊ शकतो बघा, 100 to the 900 मी एवढंच ठेवतो बघा, 500 / 9 हे कशामध्ये आलं सांगा, त्याचा हे डिस्टन्स नाही आलं, हे त्याचा वेग आला, हे किलोमीटर बाय अवर होतं, ते मी काय केलं मीटर पर सेकंड म्हणजे मीटर भागिले सेकंडमध्ये मी काय केलं ते त्याचं स्पीड काय केलं, वेग काय केला, कन्वर्ट केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, एका सेकंडमध्ये याचा वेग एवढा आहे तर तो 54 सेकंडमध्ये किती होणार आहे. आपण बघितलं बघा काय बघितलं, सिंपल सिंपल 4th-5th मध्ये शिकलेलो, समजा 20 रुपयाला एक आंबा तर 5 आंब्याचे किती होणार, तशाच प्रकारचं एक उदाहरण आहे. एका सेकंडमध्ये एवढं करतो तर त्यांनी 54 सेकंडमध्ये किती डिस्टन्स कव्हर केले असं, ते मी काय करतो बघा, ह्याला काय करणार मी 500 / 9 × 54. इथे आपण जर बघितलं तर 6 होतं म्हणजे काय झालं, 6 × 5 = 30 हे काय येणार सांगा, आपलं मीटर येणार आहे. हे बघाशी काढलं ते काय होतं, वेग होता, स्पीड होतं. आता जे काय मिळालं ते मीटर दिलं, मी मीटर डिवाइडेड बाय 7 नाही केलं, कारण आपल्याला हे काय मिळालं आहे, किती अंतर त्याने काय केलेलं, इथून A पासून C पर्यंत किती अंतर त्याने काय केलेलं आहे, म्हणजे त्याला लागलं अंतर किती, त्याने म्हणजे लँडिंग वरपर्यंत किती अंतर होतं हे आपण तिथे काढलं. आता आपल्याला दुसरी माहिती काय मिळाली सांगा, ही माहिती मिळाली 3000 मिळाली, आणि आपल्याकडे काय सांगा 20 आहे 3000 आहे. इझिली आपण काय करू शकतो, ए बी काढू शकतो. त्याच्यासाठी मी काय वापरणार सांगा, ही अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस पाहिजे. मग मी काय वापरणार, sin θ वापरणार आहे. sin θ इज इक्वल टू काय असणार सांगा, त्याची अपोजिट कुठली आहे, ए बी आहे, डिवाइडेड बाय काय करणार आपण, ए सी. पण याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0.0342342 इक्वल टू ए बी. आपली काय माहीत नाही आपल्याला, मी ते एक्स मानलं समजा, एक्स डिवाइडेड बाय 3000 म्हणजेच काय होणार सांगा, एक्स इज इक्वल टू 3000 × 0.342 म्हणजेच काय होणार सांगा. हे पाहिजे तर एकदम कसं सिंपल करायचं, त्याच्यासाठी मी आणि एक स्टेप वाढवतो बघा. 0.342 म्हणजे काय असणार सांगा, 1, 2, 3 0 खाली द्यायचे, 1, 2, 3 आपल्याला कॅल्क्युलेशनला खूप सोपं झालं होतं. 1, 2, 3 आपले गेले, 1, 2, 3 गेले, म्हणजे काय राहिलं, 3 × 6 × 12 हे राहिला, 3 × 9 आणि 10 हे कशामध्ये येणार सांगा, मीटरमध्ये येणार. पाहिजे तर तुम्हाला किलोमीटरमध्ये पण काय करू शकतो, डिवायडेड बाय 1000 केलं की किलोमीटर, म्हणजे आपला आन्सर काय झालं सांगा, हे हाईट किती असणार त्याची, 1026. म्हणजे जेव्हा त्याने लँडिंगला चालू केलेलं किंवा ते जमिनीपासून किती अंतरावर होतं, 1026. पण प्रोग्राममध्ये ह्या प्रॉब्लेममध्ये काहीच नाही आहे, तुमचं जर परफेक्ट असेल ना, म्हणजे वेग कसा काढायचा नाही, हे जर तुम्हाला माहीत नसेल ना, तर तुमचं काय होणार, तुम्हाला कठीण होणार आहे. पण मला वाटतं ते 8वीमध्ये तुम्ही बोलू शिकलेलं असाल, वेग वगैरे काहीतरी 8वीत का 7वीत पण शिकलेलं असाल. समजलं असेल सगळ्यांना असे मी, मला खात्री आहे समजलं असेल, परफेक्ट समजलं असेल. तर त्याच्यामध्ये आणि दोन उदाहरणं आहेत मला, ती पण बऱ्यापैकी तुम्हाला समजेल, ती मी सोडून देत नाही आहे. तर आता आपण आणि काय बघतोय, तर आपला एक थोडासा भाग राहिलेला की आपल्याला काय माहीत, अजून मी तुम्हाला काय सांगितलं नव्हतं, sin 0 कसं काढायचं, cos 0 कसं काढायचं, किंवा 10 0 कसं काढायचं,
नंतर कोसेक झिरो कसं काढायचं, नंतर आपण सेक झिरो घेऊया आणि लास्टला आपण काय घेऊया कॉट झिरो घेऊया. तर याच्यातलं मी काय करतो, पहिल्यांदा साईन झिरो कसं काढायचं लक्षात कसं ठेवायचं, परफेक्ट पार्ट नाही करायचं, परफेक्ट कसं लक्षात ठेवायचं ते आपण करणार आहे. आपला समजा हा अँगल आहे, हा थीटा आहे समजा, हे आपला राईट अँगल आहे, इथे राईट अँगल बदललेला आहे. तर आपण साईन थीटा ना करताना काय करतो, समजा मी ए इथे दिलं, सी दिलं आणि इथे बी दिलं, तर आपण साईन थीटा काय करत असतो, समजा साईन थीटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज करत असतो, हे करत असतो. आता आपण असं कन्सिडर करूया, आपल्याला साईन झिरो पाहिजे, साईन झिरो का पाहिजे तेव्हा मी काय करणार बघा, माझा अँगल आहे तो असा आहे बघा, सध्याचा थीटा आहे तो मी असा आहे, मी काय करतो बघा, हा जो टी झिरो व्हायला पाहिजे तर ए सी आहे ना ती मला खाली 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 आणायला पाहिजे, आणि खाली आणून जर माझ्या खालच्या लाईनला जी टच झाली तर मला काय मिळणार आहे, झिरो मिळणार. म्हणजे आपण कन्सिडर काय करूया, तर ही लाईन आहे ना मी खाली खाली आणली आणि ती टच केली, त्यामुळे जिथे सी आहे ना तिथेच माझा काय समजा, जिथे बी आहे तिथेच माझा काय आला समजा सी डॅश डी, सी डॅश आपला किती आला, म्हणजे तिथे आपला अँगल एकदम मी वर जरा दाखवले पण वर कन्सिडर करू नका, तर ती काय झालेली टच झालेली आहे, तुम्हाला फक्त समजावी म्हणून तशी दाखवलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर साईन थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. आता साईन थीटाच्या व्हॅल्यू बघितलं तर सी बी काय असणार आहे, समजा झिरो असणार आहे, कारण सी डॅश आणि बी काय असणार, एका ठिकाणी टच झालेली आहे, त्यामुळे त्याचं अंतर काय असणार आहे, झिरो असणार आहे. आणि आपल्याला काय पाहिजे, ए सी पाहिजे. आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगायला विचारलो की हे आपण वन कन्सिडर करूया आणि हे पण वन वन नको, ते जे काय असेल ते. आता समजा नाही तर मी असं करतो, हे एक्स कन्सिडर करतो आणि हे पण एक्स कन्सिडर करतो, पण जेव्हा आपण ती काय करणार, एक्स नसणार आहे, हे समजा वाय कन्सिडर करतो, जेव्हा आपण काय करणार आहे, खाली 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 येत जाणार ना, तेव्हा काय होणार समजा हा आहे, हा आणि हा काय होणार आहे, एकत्र मिळणार, आणि मिळण्यामुळे काय होणार समजा की ह्याची व्हॅल्यू पण काय होणार आहे, ए सीची व्हॅल्यू काय होणार आहे, आपली वन होणार आहे, आणि त्यामुळे मी इथे काय लिहितो, वन लिहितो. त्यामुळे झिरो अपॉन वन म्हणजे आपलं काय झालं समजा, झिरो झालं, दोन्ही काय झालं, एकमेकांना टच आहे. आता दुसरं आपण काय बघूया, कॉस बघूया, कॉस झिरो काढायचे आपल्याला. आता कॉस झिरो म्हणजे काय झालं समजा, ही एक्स झाली आणि त्याचा हायपोटेन्यूज पण काय आला, एक्सच झाला, कारण दोन्ही काय होणार आहे, वन वनच होणार आहे, त्यामुळे मी काय करणार, सी सी बी पण वन झाला आणि हे पण वन झालं, त्यामुळे आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, वन मिळणार आहे. हे पहिलं आपलं काय, साईन झिरो आपल्याला काय मिळालं, हे मी काय करतो समजा आपल्याला नाईन्टीचं पण काढायचं आहे, हे मला परत लिहायची गरज नाही, तुम्ही पण अशा प्रकारचे टेबल बनवा की आपण काय करूया, याचे झिरो कन्सिडर करूया, अँगल झिरो दिली, साईन झिरो आपण काय बघितलं, झिरो बघितलं, कॉस झिरो काय बघितलं, वन बघितलं. आता टेन झिरो आपण कन्सिडर केलं तर अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, म्हणजे परत आपलं काय येणार समजा, टेन झिरो, टेन झिरो अपोजिट आपलं झिरो आहे आणि ऍडजस्टंट आपलं काय वन आहे, त्यामुळे आन्सर काय येणार आहे, झिरो येणार. त्यामुळे इथे टेन झिरो मी काय लिहितो, झिरो. आता कोसेक झिरो, कोसेक झिरो म्हणजे काय असणार आहे, तर आपलं काय होणार आहे, हायपोटिनस, इथे लिहितो मी कोसेक झिरो, हायपोटिनस म्हणजे आपला काय झाला समजा, ए सी झाला डिवाइडेड बाय सी बी, बी सी हॅश डॅश लिहितो मी, बी सी डॅश, ए सी आपल्याला माहिती आहे वन आहे, डिवाइडेड बाय काय करणार, सी बी आपलं झिरो आहे. जेव्हा आपण काय करतो की एखाद्या नंबरला झिरो ने हे करतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, नॉट डिफाईन म्हणतो, म्हणजे आपल्याला ठरवता येत नाही. त्यामुळे आपण इथे काय करणार आहे, एनी म्हणजे कुठलाही नंबर डिवाइडेड बाय झिरो आपण काय म्हणतो, ते नॉट डिफाईन, आपण डिफाईन करू का, कारण कुठल्याही नंबरला झिरो ने डिफाईन आपण काय करू शकत नाही, डिवाइड करू शकत नाही, त्यामुळे आपण काय करणार इथे, त्याचं नाव काय लिहिणार आहे, नॉट डिफाईन, म्हणजे पाहिजे तर मला तिथल्या ठरवता येत नाही, ठरवता येत नाही. आता आपण सेक बघूया, सेक झिरो म्हणजे काय येणार आहे, तर सेक झिरो म्हणजे कॉस झिरो आपल्याला माहित आहे, ऍडजस्टंट अपॉन हायपोटिनस आहे, पण इथे काय होणार समजा, हायपोटिनस अपॉन काय होणार आहे, आपलं ऍडजस्टंट होणार, त्यामुळे आपलं काय होणार आहे, हायपोटिनस पण वन आहे आणि ऍडजस्टंट पण वन आहे, त्यामुळे काय होणार आहे, सेक थीटा, सेक झिरो इक्वल टू काय म्हटलं मी, हायपोटिनस म्हणजे आपला ए सी झाला डिवाइडेड बाय ए बी, पण ए सी पण वन आहे आणि हा पण वन आहे, त्यामुळे आन्सर काय येणार आपलं, वन येणार. आता कॉट झिरो बघूया, कॉट झिरो म्हणजे काय असणार आहे समजा, तर हा आपला झिरो झाला, ऍडजस्टंट अपॉन ऑपोजिट, पण ऍडजस्टंट अपॉन ऑपोजिट आपलं काय सांगा, ऍडजस्टंट आपलं वन आहे
ऑपोजिट आपला परत काय झिरो आहे, त्यामुळे इथे पण आपण काय लिहिणार आहे नॉट डिफाइंड केलं, इथे आपलं काय झालं नॉट डिफाइंड झालं, म्हणजे आपल्याला अशा प्रकारे काय मिळालं झिरो साइन झिरो वन हे सगळे मिळाले। हे सुद्धा तुम्ही काय करायचं नाही बघा, पाठ नाही करायचं आहे, तर मीच अशा प्रकारे सांगितलं तशा प्रकारे, म्हणजे आपण काय करायचं हा हायपोटेन्यूस ना कर्ण यांना खाली आणला तर काय होणार आहे, आणि ते डायरेक्टली आपल्याला अशा प्रकारे वन अपॉन झिरो झिरो अपॉन वन वगैरे काय मिळतात त्याच्यावरून आपण ठरवू शकतो। आता आपण दुसरी केस बघूया की आपल्याला साईन 90 कॉस 90 सगळं पाहिजे, तर त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, मला काय करायचं आहे तर साईन 90 वगैरे सगळं पाहिजे, तर मी तुम्हाला एक सिंपल आधी लक्षात कसं ठेवायचं हे तुम्हाला साईन झिरो समजलं ना तर ते दुसरं इझिली कसं करायचं ते बघा। हे मी टेबल काढलेलं आहे ना, मी लिहित जातो बघा, हे लिहितो इथे, हे लिहितो इथे, हे लिहितो मी इथे नॉट डिफाइंड, नंतर आता ह्याच्या पुढचं आहे ते इथे लिहितो, हे आहे ते इथे लिहितो नॉट डिफाइंड, आणि जो राहिला वर राहिला झिरो आपण एक सोडलेला इथे लिहितो। हे तुमच्या लक्षात कसं ठेवायचं बघा, तुम्हाला जर सगळ्यांचे झिरोचे समजले परफेक्ट हे काही लक्षात ठेवायची गरजच नाही, काय करायचं एक नंबर सोडून द्यायचा, पण लिहितानाही लक्षात घ्या साईन कॉस टेन कोसेक सेक कॉट असंच लिहायला पाहिजे। साईनचं काय करतं आपलं रेसिप्रोकल कोसेक येतं, कॉसचं काय येतं सेक येतं, टेनचं काय येतं कॉट येतं, म्हणजे साईन कॉस टेन लिहिलं ना की बरोबर काय करायचं कोसेक सेक कॉट द्यायचा, आणि हे जर तुम्हाला एक येत असेल तर काय करायचं पहिलं सोडून द्यायचं, नंतर कुठला आहे वन आहे ना साईनला लिहायचा, टेनचा कॉसला लिहायचा, कोसेकचा टेनला लिहायचा, एक सोडून आपण काय करायचं बाकी सगळं लिहित जायचं, आणि शेवटी जो राहतो तो साईनचा लिहायचा। आता हे पण कसं येतं ते पण आपण बघूया। आपलं काय समजा मगाचा ट्रायंगल आहे, समजा हा आपला राईट अँगल आहे, हा थीटा आहे, तर मी काय करतो बघा मला 90 degrees पाहिजे, इथे काय होणार बघा, तर मी काय करतो समजा मला 90 degrees पाहिजे, तर 90 degrees म्हणजे काय होणार पाहिजे हा अँगल मला असा असा यायला पाहिजे, म्हणजे काय होणार सांगा इथे, तर हा आपला ए बी आहे ना तो मला इथे टच होणार आहे, मगाशी काय व्हायचं सांगा सी खाली यायचं, आता काय होणार बी असा येणार आहे आणि इथे आपल्याला सी मिळणार आहे, त्यामुळे जर आपण आता बघितलं बघा समजा साईन थीटा काढायचं झाला, साईन 90 म्हणूया थीटा नाही मला 90 degrees काढायचं आहे, तर बघताना इथे बघा इथे आपला सी बी झाला, सी बी म्हणजे आपला काय झाला इथे आला वर आला म्हणजे तो काय आला वन झाला, आणि डिवायडेड बाय ए सी, ए सी पण आपला काय झाला सांगा वन झाला। आता इथे बघा म्हणजे आपण लिहिताना इथे बघा सी बी डिवायडेड बाय ए सी करायला गेलो ना, तर सी बी आपला वन आहे आणि ए सी पण इथे बघितला तर वन आहे, म्हणजे काय आला आपला आन्सर वन आला। तसं कॉस थीटा करायचं आलं तर आपल्याला काय करणार आहे कॉस 90 म्हणजे काय होणार आहे ए बी, पण ए बी आपला काय सांगा झिरो आहे आणि ए सी, ए सी आपला वन आहे, त्यामुळे काय होणार सांगा वन झिरो अपॉन वन म्हणजे काय होणार आहे आपलं झिरो आहे। तसं तिसरं बघा टेन थीटा म्हणजे सी बी अपॉन ए बी होणार आहे, म्हणजे सी बी अपॉन ए बी, पण ए बी आपला झिरो आहे त्यामुळे काय होणार सांगा वन अपॉन झिरो, त्यामुळे काय असणार आहे अनडिफाईंड असणार आहे नॉट डिफाईंड, त्यामुळे नॉट डिफाइंड आहे। आणि बाकीचं तुम्हाला समजलं आता कोसेक कसं करायचं, कोसेक पण बघा पाहिजे तर कोसेक म्हणजे काय होतं सांगा हायपोटेनस अपॉन सी बी म्हणजे ए सी डिवायडेड बाय सी बी, ए सी डिवायडेड बाय सी बी पाहिजे, सी बी म्हणजे आपलं काय झालं ए सी पण वन झालं आणि सी बी पण वन झालं, त्यामुळे आन्सर काय मिळणार मला वन मिळणार। आता सेक म्हणजे काय होणार सांगा ऍडजसन म्हणजे हायपोटेनस अपॉन ऍडजसन होणार, मग काय होणार आहे ए सी, ए सी आपलं वन आहे आणि ए बी आपलं काय आहे झिरो आहे, त्यामुळे परत काय येणार आपल्याला नॉन डिफाईन येणार आहे। आणि शेवटचं क्वाड थीटा, क्वाड म्हणजे काय होणार सांगा ए बी अपॉन ए सी, सी बी होणार आहे, ए बी अपॉन सी बी म्हणजे काय झालं सांगा झिरो अपॉन वन म्हणजे काय असणार आहे झिरो असणार। हे तुमच्या चांगल्या प्रकारे काय होऊ शकेल लक्षात राहू शकेल, फक्त तुम्ही झिरोचं लक्षात ठेवा, एक सोडायचं आणि काय करायचं बाकीचं ते आपण काढू शकतो, म्हणजे एक तुम्हाला साईन झिरो असेल माहीत तर एक सोडलं की बाकीचे 90 तुम्ही लिहू शकता असं डेफिनेटली काय होईल, म्हणजे लक्षात ठेवण्याचं सोपं आहे। बघा मी परत एकदा तुम्हाला रिपीट करतो की आपण जे दोन ट्रायंगल बघितलेले 30, 60, 90 बघितलेला आणि दुसरा 45, 45, 90 ते एक लक्षात ठेवा आणि हे एक टेबल लक्षात ठेवा, तुमचे सगळे उदाहरणं तुम्ही ट्रिग्नॉमेट्रीमध्ये सॉल्व्ह करू शकाल। आता माझ्या दृष्टीने मी जास्तीत जास्त सिम्पल कसं बनवता येईल म्हणजे सगळ्यांना समजण्यासाठी कसं करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न केले आणि मला वाटतं सगळ्यांना डेफिनेटली हे समजलं असेल। इथे मी काय करतो हा सातवा लेक्चर आहे, बहुतेक 6 आणि 7 लेक्चर आहे, म्हणजे 7 लेक्चरमध्ये मी तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीमध्ये परफेक्ट बनवलं असं मला तर वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया मला माहीत नाही आहे,
तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे ट्रिग्नोमेट्री खरोखर परफेक्ट समजलं का, किंवा याच्यामध्ये आणि काय फरक करायला पाहिजे, म्हणजे बदल करायला पाहिजे, जेणेकरून जे एकदम समजत नाही त्यांना पण समजू शकेल, अशा प्रकारचे काय बदल करायला पाहिजेत याच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये नक्की द्या, जेणेकरून मला काय करता येईल की त्याच्यामध्ये आणि काहीतरी बदल करता येत आणि ते सगळ्यांना स्टुडंटला कसं समजेल. आणि मला माहीत आहे की एकदा तुम्हाला परफेक्ट समजलं की मी सगळ्या स्टुडंटला सांगतो तुम्ही मार्क्सच्या पाठीमागे धावू नका, तर मार्क्सना तुमच्या पाठीमागे धावायला लावा. आणि ते पॉसिबल केव्हा आहे सांगा, कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल तर डेफिनेटली तुम्ही हे करू शकता. त्यामुळे तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा.